Good evening, students. काल आपण जे पाहिलं होतं ते एंडोक्राइन सेल आणि एक्झोक्राइन सेल्स, ठीक आहे, ज्या ग्लँड्स आहेत ते नर्वस सिस्टम कंट्रोल करतो. आज हाऊ हॉर्मोन वर्क्स, ठीक आहे, म्हणजे ज्या एंडोक्राइन सेल्स आहेत त्या हार्मोन सिक्रेट करतात, तर ते हार्मोन कसे वर्क करतात हे आपल्याला पाहायचं आहे. काल सांगितलं होतं बघा, एक्झोक्राइन सेल्स मध्ये तुमचे केमिकल सिक्रेशन होतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल सलायवा ग्लँड्स सिक्रेट्स केमिकल्स विच मिक्स विथ फूड इन डायजेशन प्रोसेस. Okay, so here there is an endocrine cells. Okay, now these endocrine cells consist of hormones. Ja endocrine cells astat tya secrete hormones. He tumche green color madhe dakhavlele te tumche hormones ahet mitranno. Okay, ya tumcha endocrine cells ahet ani tyachya madhe hormones dakhavlele ahet baka he green color. Endocrine cells सिक्रेट हार्मोन्स, काल आपण पाहिलं होतं. ओके, तर हे तुम्हाला हार्मोन्स दाखवलेले आहेत अँड दीज हार्मोन्स आर डायरेक्टली एंटर इन द ब्लड वेसल. डायरेक्टली कशा एंटर करतात? इन टू ब्लड वेसल. ओके, मग ते जे हार्मोन्स आहेत ते इथे दाखवलेले आहेत बघा. हे हार्मोन्स इथं आले, हे हार्मोन्स इथं आले, इथं आले म्हणजे काय? इथं मी ब्लड वेसल दाखवले बघा, रेड कलर मध्ये. रेड कलरला काय दाखवलेली आहे? ब्लड वेसल. ओके, तर ह्या ब्लड वेसल मध्ये तुमचे हार्मोन्स काय झाले? एंटर झाले, डायरेक्टली एंटर इन द ब्लड स्ट्रीम. जी ब्लड स्ट्रीम आहे ती म्हणजेच काय? ब्लड वेसल आहे. तर एंडोक्राइन मधून सेल तुमचे जे एंडोक्राइन सेल मधून जे हार्मोन सिक्रेट झाले ते तुमचे ब्लड वेसल मध्ये झालेले आहे, ते इथं दाखवलेलं आहे. आता त्याच्यानंतर इथं बघा, हे काही सेल्स दाखवलेले आहेत. ओके, तर ह्याच्यानंतर बघा, ब्लड वेसल पासून हे तुमचे हार्मोन्स कशामध्ये जाणार आहेत? सेलमध्ये जाणार आहेत. म्हणजेच सेलला तुमची रिसेप्टर साईट असते बघा. हे तुमचं सेल आहे, फॉर एक्झाम्पल इथं लिव्हर सेल दाखवले मी. ओके, लक्षात आलं? तर ही जी रिसेप्टर साईट आहे त्याच्यामध्ये किंवा त्या हार्मोन्स आहेत ना, ते हार्मोन्स अटॅच होतात कशाला? रिसेप्टर साईटला. सेलला बघा, ही लिव्हर सेल आहे, त्या लिव्हर सेल मध्ये ही रिसेप्टर साईट दाखवली बघा. इथं दाखवल्या, इथं दाखवल्या, इथं दाखवल्या. ओके, तर ही रिसेप्टर साईट आहे. तर हे जे हार्मोन्स आहेत ते अटॅच कोणाला होतात? रिसेप्टर साईटला. तर ते कसे बघा, आता हे जे हार्मोन आहे हे ब्लड वेसल मध्ये आलेले आहे. हे आले, हे आले, हे आले बघा, ठीक आहे. तर हा हार्मोन इथं अटॅच होणार नाही, का सांगा? मॅच होत नाही आहे. जसं कुलूप जे असतं, कुलूप आपल्याला दरवाजाला कुलूप लावायचं असतं, त्याची चावी ठरलेली असते, त्याच चावीने ते ओपन होत. लक्षात आलं? दुसरी चावी लागत नाही, तीच चावी पाहिजे, त्याच कुलपाची चावी पाहिजे. तसं हा जो आहे हा थोडासा छोटा दिसतो, हा बिग दिसतो बघा, म्हणजे हा तुमचा हार्मोन इथं अटॅच होणार नाही. हा बघा, हा तुमचा हार्मोन घ्या, इथं तुमचा रिसेप्टर साईट आहे, तर हा हार्मोन इथं अटॅच होणार बघा. बरोबर आहे, इट इज अटॅच लाईक लॉक अँड की. लक्षात आलं? तुमची कुलूप आणि चावी जशी लॉक होते तसं हे तुमचं लॉक होणार आहे. अटॅच हार्मोन्स आर अटॅच टू दिस रिसेप्टर साईट. आणि हे रिसेप्टर साईटला अटॅच होतं बघा, इथे दाखवतो मी. हा जो हार्मोन आहे हा हार्मोन इथं काय होतो? अटॅच होतो. दाखवलं बघा, इथे हा तुमचा अटॅच होतो. आणि अटॅच झाल्यानंतर, अटॅच झाल्यानंतर या सेलमध्ये सेकंडरी रिस्पॉन्स ट्रिगर होतो. आता सेकंडरी रिस्पॉन्स ट्रिगर होतो म्हणजे काय? तर इथं काही एन्झाइम्स दाखवलेत बघा, हे ग्रीन कलर मध्ये काय दाखवलेत? एन्झाइम्स. तर ते एन्झाइम आपलं वर्क स्टार्ट करतं बघा. एन्झाइम आपलं वर्क काय करतं? स्टार्ट करतं. त्याला म्हणायचं सेकंडरी रिस्पॉन्स ट्रिगर. फॉर एक्झाम्पल इथे लिहिले मी ग्लायकोजेन
जे आहे ते कन्वर्ट्स काय होतं ग्लुकोज मध्ये होतं. ठीक आहे. आता मी एक्झाम्पल तुम्हाला डिटेल सांगतो बघा. तुमचे हार्मोन्स जे आहेत ते हार्मोन्स परत सांगतो बघा आणि नंतर मग एक्झाम्पल फायनल सांगतो. दॅट्स इट. चालेल. तर तुमचे एंडोक्राइन मधले जे हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स तुमचे ब्लड वेसल मध्ये आले डायरेक्ट आणि ब्लड वेसल मधून ते सेलला गेले. सेलला गेले म्हणजे रिसेप्टर साईट आहे जिचे फंक्शन तुमचे होणार आहे. तर तिथं रिसेप्टर साईट आहे आणि त्या रिसेप्टरला साईटला हे हार्मोन अटॅच झाले. अटॅच झाल्यानंतर सेकंडरी रिस्पॉन्स ट्रिगर झाला. सेकंडरी रिस्पॉन्स ट्रिगर झाला. सेकंडरी रिस्पॉन्स ट्रिगर झाला म्हणजेच ह्या लिव्हर सेलमध्ये ग्लायकोजन दाखवले मी. काय दाखवलंय? ग्लायकोजन. लिव्हर सेल इज नथिंग बट व्हॉट? इट कन्सिस्ट ऑफ व्हॉट? ग्लायकोजन. लक्षात आलं? समजा बॉडीमध्ये जर ग्लुकोज कमी झालं, हे एक्झाम्पल कशाचं सांगतो, बॉडीमध्ये जर ग्लुकोज कमी झालं तर ते ग्लुकोज वाढवायचं काम हे हार्मोन्स करायला लागले. काय करायचं आपल्याला? ग्लुकोज वाढवायचं काम, हे त्याचं एक्झाम्पल आहे. त्यासाठी इथं मी लिव्हर सेल कन्सिडर केलेली आहे. इथं तुमचा लिव्हर आहे. लिव्हर स्टोअर्ड ग्लायकोजेन. लक्षात घ्या, लिव्हर काय करतंय? स्टोअर करतंय कशाचं? ग्लायकोजेनचं. ठीक आहे. आता ग्लायकोजेनचं स्टोअर केल्यानंतर ज्यावेळेस तुमचा सेकंडरी रिस्पॉन्स ट्रिगर होतो म्हणजे तिथले एन्झाइम तुमचे ऍक्टिव्ह होतात त्यावेळेस ह्या ग्लायकोजेनचं ब्रेकडाऊन कशामध्ये होतं? ग्लुकोज मध्ये होतं. का? कारण ग्लुकोज कमी पडायला लागले. बॉडीमध्ये जर ग्लुकोज कमी पडलं तर तुम्हाला ते वाढवावं लागेल. मग वाढवावं लागेल याचा अर्थ काय? हे जे तुमचे हार्मोन्स आहेत हे हार्मोन्स इथं अटॅच होणार या रिसेप्टर साईटला. हे अटॅच झाल्याबरोबर इथले एन्झाइम ऍक्टिव्हेट होणार आणि ऍक्टिव्हेट झाल्यानंतर जे लिव्हर मधलं ग्लायकोजेन आहे त्या ग्लायकोजेनचं ब्रेकडाऊन होतं ग्लुकोज मध्ये. कशामध्ये ब्रेकडाऊन होतं? ग्लुकोज मध्ये. चालेल. आणि मग ग्लुकोजचं जी लेवल आहे ती काय होते? वाढते. लक्षात आलं? तुमचं फायनल जे फंक्शन तयार होणार आहे दॅट इज नथिंग बट व्हॉट? ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. याचा अर्थ तुमचं शरीरातलं जे ग्लुकोज आहे ते वाढतं. जे कमी होतं ते काय झालं? वाढलं. असं हे हार्मोनचा तुमचा यूज आहे. लक्षात घ्या किंवा वर्क आहे. इथं तुमचा ग्लायकोजेन हा तुमचा हार्मोन आहे. काल मी एक्झाम्पल घेतलं होतं बघा. ग्लायकोजेन हे एक्झाम्पल घेतलं होतं. ग्लायकोगोन. ठीक आहे. हा ग्लायकोगोन हा तुमचा हा तुमचा हार्मोन आहे. काल एक्झाम्पल मी घेतलं होतं बघा. डिफरंट टाईप्स ऑफ हार्मोन्स घेतले होते त्याच्यामध्ये ग्लायकोगोन म्हटलं होतं. ठीक आहे. तर ग्लायकोगोन हा झाला तुमचा हार्मोन. हा जो ग्रीन कलर वाला आहे ना तो हार्मोन म्हणजे झाला ग्लायकोगोन. ठीक आहे. आणि हा ग्लायकोगोन जो तुमचा आहे तो काय करणार आहे? ब्रेकडाऊन ऑफ ग्लायकोजेन इंटू ग्लुकोज. बघा हा ग्लायकोगोन जो ग्रीन कलरचा आहे तो तुमचा ब्लड स्ट्रीम मध्ये गेला, ब्लड वेसल मध्ये गेला. ब्लड वेसल मधून तुमचा हा ग्लायकोगोन हार्मोन नंतर कशामध्ये गेला? रिसेप्टर साईटला तुमचा अटॅच झाला. रिसेप्टर साईटला अटॅच झाल्यामुळे तिथले एन्झाइम्स ऍक्टिव्हेट झाले आणि एन्झाइम्स काय करतात? ग्लायकोजेनचं कन्वर्जन ग्लुकोज मध्ये करतात. लक्षात आलं? ग्लायकोजेन याचा अर्थ तो तुमचा लिव्हर मध्ये जे स्टोअर होतं ते तुमचं ग्लायकोजेन असतं आणि त्या ग्लायकोजेनला तुकडे करण्याचं काम म्हणजेच ब्रेकडाऊन करतं ग्लुकोज मध्ये जेणेकरून तुमचं ग्लुकोज वाढवलं बॉडीतलं. चालेल. अशा प्रकारे हे हार्मोन्स वर्क करतं. कळालं? हार्मोन्स वर्क म्हणजे जिथं तुमचा ग्लायकोगोन आहे ग्लायकोगोन फायनली कशात कन्वर्ट करणार आहे? ग्लुकोज मध्ये. ग्लायकोगोन हा एक हार्मोन आहे. तो हार्मोन एंडोक्राइन सेल मधून ब्लड वेसल मध्ये आला. ब्लड वेसल मधून हा रिसेप्टर साईडला आला. रिसेप्टर साईडला अटॅच झाल्याबरोबर हा हार्मोन लगेच इथले एन्झाइम ऍक्टिव्हेट झाले आणि ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ह्या ग्लायकोजेनचं कन्वर्जन ग्लुकोज मध्ये झालं. ग्लुकोज मध्ये झालं म्हणजे ग्लुकोजची लेवल तुमची वाढली मित्रांनो. ओके. ठीक आहे. तर अशा प्रकारे हार्मोन तुमचं वर्क करतं. चालेल. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पुढचा पार्ट आपण पाहूया. चालेल. ठीक आहे. ओके. थँक्यू.